बैठक स्थितीतील आसन आकर्ण धनुरासन धनुष्याची प्रत्यंचा लावल्याप्रमाणे हातापायात ताण निर्माण होतो म्हणून आकर्ण धनुरासन असे नाव पडले आहे। सावकाश डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि डावा पाय डाव्या कानाला लावायचा। उजवा पाय सरळ नजर समोर आकर्ण धनुरासन पाठीच्या मणक्याची कार्यक्षमता सुधारते। दोन्ही हात पाय बोट मांड्या यांच्या स्नायूवरती ताण येतो आणि स्नायू बळकट व लवचिक होतात। सावकाश आसन सोडायचंय डावा पाय समोर नजर समोर।